वेल्सपन कंपनीतर्फे जागतिक पर्यावरण दिन साजरा। सुनस्काव येथे आज वेल्सपन कंपनीतर्फे CSR विभागामार्फत जागतिक पर्यावरण गोंबी गावातील जिल्हा परिषद शाळेत साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात मुख्य अतिथी वेल्सपन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री सुरेंदर सिंग, श्री शैलेंद्र आवारे, प्लॅनिंग मॅनेजर गणेश वाणी, मुख्याध्यापक आणि श्रीमती वैशाली प्रमोद पाटील, पोलीस पाटील उपस्थित होते। या गावातील शाळेतील 20 मुलं व मुली उपस्थित होते, तर 15 स्त्रिया आणि 20 पुरुष मंडळी उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे नियोजन संचालक कुमारी नम्रपाली गोंडाने, CSR ऑफिसर यांनी केले। या ठिकाणी 40 रोपांची वाटप करण्यात आली, यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली। रोपांची लागवड ही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ही शाळेतील मुलांकडे सोपवण्यात आली। पाहुण्यांनी आपली मते व्यक्त केली। कोरोना काळात झाडांचं महत्व आणि ऑक्सिजनची गरज यामधील महत्व स्पष्ट करण्यात आले। यावेळी वेल्सपन कंपनीतर्फे श्री संतोष यादव, महेश पांडे, श्री रितेश सिंग, श्री केशव चौधरी, सिद्धार्थ सेनापती, श्यामल मयत्ती, कुमारी चित्रा कोळी, प्रशांत बाविस्कर व ड्रायव्हर कैलास सपकाळे उपस्थित होते। शाळा गोंबी येथे वेल्सपन कंपनीतर्फे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आणि शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण करून या ठिकाणी हा दिवस साजरा केला। तसेच गावातील नागरिकांना देखील वाटप करून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आणि ऑक्सिजनचे महत्त्व सांगण्यात आले। याप्रमाणे पर्यावरण दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय प्रयत्न केले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली। आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोंबी येथे वेल्सपन कंपनीतर्फे पर्यावरण जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। त्यामध्ये त्यांनी वृक्ष जे आहे ते विद्यार्थ्यांना एक एक वृक्ष वाटप करून दिलेले व त्यांचं संगोपन, त्याला पाणी घालणे ही जबाबदारी प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक सोपवण्यात आलेली आहे। तरी वेल्सपन कंपनीचे जिल्हा परिषद गोंबी शाळेतर्फे आभार। हम वेल्सपन की तरफ से आज गोंबी ग्राम सभा में इस प्राथमिक विद्यालय में आए हुए हैं। वह विश्व पर्यावरण दिवस के दिन आज हमने प्राथमिक विद्यालय के शिक्षकों और ग्रामवासियों और उनके जो विद्यार्थी हैं उनके साथ हमने प्लांट डिस्ट्रीब्यूशन का एक कार्यक्रम रखा था और हम आशा करते हैं कि हमने ये कार्यक्रम बहुत अच्छी तरह से संचालित किया है और जिन लोगों को पौधे डिस्ट्रीब्यूट किए हैं उनको एक जिम्मेदारी दी है और उन्होंने ये जिम्मेदारी ली है कि वो सारे लोग इन पौधों की देखभाल करें।